काय मुलगी आहे ही अगं काय केलंस तू हे संपतय का नाही दोघींच खाऊन घे गो बाळा आजीकडून फार लवकर केलं का मी हे सगळं दोघींकडूनही अपेक्षा ठेवल्यात मी आणि आई पूर्ण करतील का नाही माहित नाही आणि आंदू पण थोडस खा गं तुझ्या ना पोटात काही नाहीये ना म्हणून चालली आहे तुझी चिडचिड अगं हो पण आता लगेच देणार आहेस का शांत तर होऊ दे ना तिला शांत होऊन काय फायदा होणार आहे ती खाणार नाहीच आहे आपल्या हातून अगं लाज लावलेला नाहीये ना आपला माया सगळी तिकडची तरी काय परवा नाही का तुझ्या हातून खाल्लं तिने ते ना कधीतरी ना मार्गशीर्षात पडतो पाऊस चुकून लगेच श्रावण झाला सुरू म्हणून ओरडायचं नसतं चुकून खाल्लं बाकी काही नाही ते खा ना ग ऐक ना माझं वाद घालण्यात काही अर्थ नकाच घालू माझं तोंड दिसतं की नाही मग त्यापेक्षा वाद न घातलेला बरा कळलं माझं चुकलं हे सगळं अंदू बाळा मी येते मावशी म्हणते ना ते म्हणा काय ते म्हणते ना असं नको करू असं नको करू ऐको 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 आंदू मला मी दुसरा नवीन आणू अंदू ग घे ना आजीकडून खाऊन का ग असं हट्ट करते पण एवढं लांब ठेवलं आणि मी आंदू आंदू येते बा आम्ही जीजू त्या मोकाशींचा फोन आला होता ते म्हणत होते नंतरची डेट मिळेल का मी सांगितलं काही पॉसिबल नाही आहे बरं ऐक ना इथे जरा सह्या राहिल्यात करून टाक ना तेवढ्या ते म्हणत होते तुझ्याशी बोलता येईल का मी सांगितलं त्यांना अरे जीजू क्लिक कर ना जीजू काय झालंय सगळं ओके आनंदी ठीक आहे ना मधुरचा पाय फ्रॅक्चर झालाय व्हॉट काही आठवडे तरी आता प्लास्टर मध्ये असेल अरे ओ गॉड हे कधी झालं सगळं आनंदी ऐक आजी भरवणार नाही आता नाही भरवणार आहे बस नाही भरवणार आहे आजी आहे ना राक्षस शिंगत आजीच्या डोक्यावर आजीला घाबर आपलीच होतात अगं हळू ग वर मधुराला ऐकू जात असेल ऐकायला ही खाली दंगा करते ते नाही वाटत तिला ऐकू जाते बाई ऐक ग जरा ऐक माझ शांत राहणं थोडस खा ना बाई काहीतरी आनंदी ए बाळा ऐकतेस का मी काय म्हणते हिला ना मी आता अंगारा लावते हा अंगारा लावल्यावर ना कदाचित जरा तिचं चित्त खाऱ्यावर येईल हिला नाही जमत आई बाबा तुम्ही तिला वर घेऊन येता का नाही जमत हे बाई काय करतेस तू ते अंगारा प्रकरण नको आणखी प्रकरण काय प्रकरण अंगारा हे प्रकरण आहे
अगं आपल्याला शांत करायचंय ना तिला, असं काय करतेस आनंदी? ए बा आनंदी, चुप, एकदम चुप. अहो मगाशी वरती नाही का मधुरा तिला ओरडली, ही शांत झाली होती, तसं तरी करून बघते, मनापासून नाही ओरडते, कळलं? आनंदी आवाज एकदम बंद. आनंदी ए बा एकदा ए आनंदी बाबा तुम्ही अंधूला घेऊन वर येता का? यू डोंट वरी जीजू, मी मॅडीशी बोलून घेते. तिला बेडरेस्ट सांगितले ना, मग तिला मस्त आराम करू दे आता काही दिवस. आंदूचं सगळं मी बघेन, तिची शाळा. क्रिसमस हॉलिडे असणार आहे शाळेला, आणि आपलं काम करू रे आपण ऍडजस्ट. कोर्टला तर सुट्टीच आहे. मधुर शिवाय पान हलत नाही आनंदीच. किती बारीक बारीक गोष्टी असतात, दिवसभर सतत तिच्या पुढे मागे असते मधुर. आणि आत्ता प्लॅस्टर आहे ग, पण प्लॅस्टर काढल्यावर सुद्धा पुढे वॉकर वगैरे शिवाय हालचाल नाही शक्य. ओ गॉड जीजू, आज विजाची अपॉइंटमेंट होती ना तुमची, कॅन्सल केला. आता पुन्हा ते सगळं आहेच पुढे. त्याहून महत्वाचं म्हणजे त्या डॉक्टर लुईसना पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा. आता आंदूला पुन्हा कधी ऍडमिशन मिळेल त्याचं सगळं प्रोसिजर सगळं करू ग. पण हे सगळं असं सगळं एकदम घडलं ना, ते गडबड झाली. आय नो जीजू, मम्माचा कॉल आहे, मी जरा बोलून घेते हा त्याच्याशी. आलेच हॅलो मम्मा. तो मुलगा कोण आहे मीरा? मम्मा तुला आता काहीच कळत नसल्याचं नाटक करू नकोस, तुला व्यवस्थित कळतंय मी काय विचारते. तुला तो हार्ट शेप्ड मूर्ख बुके देणारा मुलगा कोण आहे? मला त्या मुलाचं नाव सांग. किती दिवसांपासून सुरू आहे तुमचं अफेअर? कुठपर्यंत पोहोचलंय? आणि मीरा, या सगळ्यात प्रतापचा काही हात आहे? प्लीज मला खरं उत्तर दे. नो 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 मम्मा, अजिबात नाही. म्हणजे प्रतापचा हात नसलेलं पण अफेअर आहेच बरोबर? अगं नाही नाही मम्मा, तू बुकेवरून कुठे पोहोचलीस एकदम? मला उल्लू समजता का ग तू आणि तुझे नानू? खाल्ली वाटतं नानूंनी माती. मला म्हणतायत माझ्या कवितेच्या कुठल्या तरी फॅननी मला हा बुके पाठवला. थँक्यू 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 नानू थँक्यू. मला सांग मीरा, तो मुलगा कोण आहे? नाही मम्मा, कोणीच नाही आहे. खरंच 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 नानूंच्या फॅननी पाठवलाय तो हार्ट शेप बुके. मी पण त्यांची खूप खेचली खूप खेचली, म्हटलं शी नानू हार्ट शेप बुके काय. अगं आणि मी माझा असता बुके तर असा हॉलमध्ये ठेवला असता का? नानूनी नाही, मीच माती खाल्लीये. बरं मम्मा, मी तुला करणारच होते फोन. विषय बदलू नकोस तू आता. अगं खरंच मॅडीच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. ए मीरा, तुझ्या थापेबाजीत आता तू मधुराला खेचू नकोस. आता एवढ्या सिरियस गोष्टीत मी अशी मस्करी करेन का? खरंच फ्रॅक्चर झालंय. आत्ता जीजू ऑफिसमध्ये आला तेव्हा मला सगळं कळलं. म्हणजे खरंच तिला फ्रॅक्चर? अगं काय सांगतेस तू, इतका पेन असेल फ्रॅक्चर म्हणजे. आणि आनंदीचं काय? तेच तर टेन्शन आलंय ना. देवा, आज त्यांची विजाची अपॉइंटमेंट होती ना ग? हो पण कॅन्सल करावी लागली. शिशी काय हे, काय विचार आहे मधुरावर आलाय? मी जाऊन भेटते तिला. पण फ्रॅक्चर हळू हळू. हो हो आहे आई, हळू बाळा. आम्ही खूप प्रयत्न केला पण काहीही जमलं नाही. हे घे बाई, बरव तिला. माझ्या हातून खाल्लं नाही तिने, तिला आवडतो म्हणून वरण भात केला.
ढकलून दिलं तिने सगळं ताट हाताने. म्हणून आता हा दुसरा केलेला आहे. पण आजीच्या हातून खायचंच नाहीये, कारण हे बघितलंस तू आजीच्या हाताला ना काटे आहेत काटे. आजी कैदाशीण आहे ना तिची. जा बाई जेव माझ्यामुळे तू उपास नको राहूस. जा बघितलं ना, म्हणजे भूक होती तिला, माझ्याच हातनं खायचं नाहीये. तू भरवती राम, मी कुमुद कडे बघतो. जेव बाई जेव, आईच्या हाताने जेव, माझ्यामुळे उगाच उपाशी नको राहायला. काय काटे टोचतात माझ्या हाताने, कुणाच ठाऊक तिला. काय नाही केलं तिच्यासाठी सांगा. तिला जे आवडतं, तिची आई जशी वागते ते तसं सगळं करत होते की नाही. तिला वरण भात आवडतो, म्हटलं चल वरण भात खा. अजिबात कसली जबरदस्ती केली नाही. एकदा ताट ढकलून दिल्यावर परत दुसरा आणला, कालवून तिला भरवायचा प्रयत्न केला. ऐकतच नाही ती माझं. काय माझ्या हाताचे काटे तिला टोचतात का मला कळत नाहीये. तिच्या मागे मागे धावत होते एवढी, लक्ष द्यायला तयार नाही ती मुलगी. बाकी एरवी सगळ्यांचं ऐकते की नाही. हा तिला तिची ती मम्मा आजी चालते, तिची मावशी चालते, ते तिचे ते नानू आजोबा ते चालतात. माझा काय त्रास होतो तिला. नाही आपलं काही चुकत नाही, सगळी चूक ह्या दोघांची. तिला आपला लढाच लागू दिला नाहीये, आपल्या जवळ येऊच द्यायचं नाहीये तिला. सगळे ओढ तिकडची, जरा वेळ झाला की त्यांच्याकडे पळाले. आणि तर चूक अनिरुद्धची आहे मुळात. सतत तिच्या समोर मला बोलत असतो, आई तिच्या जवळ जाऊ नको, आई तिला अंगारा लावू नको, आई तिची दृष्ट काढू नको. हे सगळं ऐकते ना ती, पण ती पण माझ्या जवळ येत नाही. किती करत होते मी प्रयत्न, खाल्ला नसतं एक गस्त बरं वाटलं असतं ना. माझ्या जीवाला किती त्रास होत होते नाही कळत कुणाला. शांत होत तुला त्रास होतोय मला कळत, आणि बरोबर आहे त्रास होणारच ना. या सगळ्या गदारोळामध्ये एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही. अनिरुद्धनं काय सांगितलं पहिल्या दिवशी आपल्याला, आपली आनंदी इतर चार मुलांसारखी नाही आहे. ऐक ऐक ऐक, हे स्वीकारलंय ना आपण, त्यामुळे इतर चार मुलांच्या मापात तिला तोलून चालणार नाही, तोलायचंच नाही. आणि अपेक्षा ठेवायच्या नाहीत, आणि त्या पूर्ण होतील असा हट्ट नाही धरायचा. आता बघ, त्या दिवशी तू चकल्या केल्यास, तिला भरवल्यास, तिने आनंदानं खाल्ल्या की नाही तुझ्याकडनं, घेतल्या की नाही खाऊ, एवढंच काय. त्या दिवशी आपण नानासाहेबांकडे पार्टीला निघालो होतो, तिने आपण होऊन तुला पापा दिला की नाही, मग तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे, तू तिला आवडतच नाही वगैरे असं काही नाही आहे. नाही आहे ना. मग पण एक लक्षात घे, तिचं प्रेम, तिचा विश्वास तो मिळवण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागणार, करावेच लागणार, आणि संयम पळावा लागणार. एका रात्रीत काही होणार नाहीये. आता इतकी तडतड 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 केलीस, पण तुझ्या मनात तिच्याबद्दल माया नाहीये ती संपली असं झालंय का? आणि कसंही झालं तरी लहान मुलं आहे ते त्याच्या मनाप्रमाणे वागणार. आपण समजून घ्यायला नको का? तू समजून घ्यायला नको, तू मोठी आहेस ना, तू समजूतदार आहेस ना, आजी आहेस ना तू. जरा धीरानं घ्यायला, शांत हो. माझं बाळ, चार घास तुझ्या पोटात गेल्यावर बरं वाटलं बाळा. का ग असं केलंस, आजीच्या हातून का नाही खाल्लंस? हा असं नाही करायचं बाळा. आंदू इज अ गुड गर्ल ना. आंदू हट्ट करते का? हट्ट करते आनंदी? नाही ना. मग का असं केलंस तू? आईला भाऊ झालाय ना बाळा, मग आजीकडून भरवून घ्यायचं. आता बाबा जातो की नाही ऑफिसला, मग असं समजायचं की आई पण ऑफिसला जाते. बाबा असतो का दिवसभर आनंदी बरोबर? आणि शाळेत खातेस की नाही? हो बाळा, शाळेत कबीर सर असतात, शिवानी मॅम असतात, पण मग तशीच आजी आहे की नाही? आजी पण आपलीच आहे. आजी प्रेमाने भरवते बाळा, असं नाही करायचं.
अंदू चंगू मंगूची गोष्ट माहिती की नाही तुला? मंगू कसा? खूप हट्टी आहे, एवढा हट्ट करतो, आरडाओरडा करतो. आणि चंगू कसा? गुड बॉय आहे. आपला आपण खातो, आजी आजोबांकडून भरवून घेतो. तुला माहितीये का, चंगूचे आई बाबा दोघही कामाला जातात पण चंगू हट्ट करत नाही, सगळ्यांकडून भरून घेतो. मग आनंदी कुणासारखी आहे? चंगू सारखी आहे ना. मग मी मंगूला सांगणार आहे, आनंदी इज अ गुड गर्ल, तू पण आनंदी सारखाच हो. हा बर बाळा, आजचं जाऊ दे, उद्यापासून भरवून घेणार ना आजीकडून. आंदू आजी प्रेमाने भरवते बाळा, असं नाही करायचं. प्लीज आजीकडून भरवून घे. कसं मॅनेज करतेस ग तू सगळं? काही विचारू नकोस मम्मा, नुसता गोंधळ आहे. बापरे मम्मा. आजी थांबाळ. अगं ही बघ ना, फोन खेचतीये. मम्मा आजी, मम्मा आजी. आनंदीची बिचारीची पंचायत होत असेल ना अगदी, आणि त्यात नेमकं आता क्रिसमस वेकेशन. म्हणजे हे बरं आहे की वाईट हे ठरवताच येत नाहीये मला आता. आनंदी पुरे आता. मम्मा आजी. आई बोलतेय ना फोनवर, असा हात खेचायचा नाही. बॅड मॅनर्स आनंदी, बॅड मॅनर्स आनंदी, बॅड मॅनर्स. अगं असू दे तिला. बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स म्हणतीये तरी हात खेचायचा काही थांबत नाहीये. बोल तिच्याशी. घे बाळा. हॅलो आनंदी बाळा, काय बोलायचं एवढं मम्मा आजीशी? काय काम आहे माझ्याकडे? आई बाय बाऊ, बाऊ आई बाय. हो आईच्या पायाला बाऊ झालं ना. हॅलो मी बोलतेय. सगळं रिपोर्टिंग केलं आणि देऊन टाकला फोन बाईंनी. मधुरा तुला जागचं हलता येत नाहीये म्हणतेस, मग आनंदीचं सगळं कोण करताय? आई करतायत ग. म्हणजे सगळी कामं करतायत त्या, आनंदीशी ना अजून जुळवून घेता येत नाही आईंना. बाकी मम्मा मी तुला नंतर कॉल करते. अगं अगं नाही नाही ठेवू नकोस, बोल 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 बोल. अगं मीच आपली चुकून मध्ये आले. बोल सांग सांग ना. आईने हिच्यासाठी वरणभात केला होता पण तिने काही तो खाल्ला नाही, सगळं सांडून टाकला. मग मी परत आणला, भूक होती तिला पण तिने नाही खाल्लं. सांग जे काय तमाशे केलेत ना ते सांग. हा सांग तुझ्या आईला. आई आई तुमचा गैरसमज होतोय, मी मम्माला फक्त चकलीच्या वेळेला जे झालं ना ते सांगणार होतीस का? बरोबर. कधी ग? सगळ्यात शेवटी. हा की आता मला इथे बघितल्यावर तुला आठवलं का? हा हा तू हे सांगणार होतीस का की तिच्या कुमुदाजीने तिच्यासाठी चकल्या केल्या पण ती म्हणत काय होती? मम्माजी मम्माजी. हो की नाही? नाही बरोबर आहे ग. तुझ्या या हुशार मुलीशी फक्त तुझ्या हुशार आईलाच जमवून घेता येत. तिथं अडाणी पाहिजे ग, मला काय जमणार आहे? सांग माझं काय तिच्याशी जुळत नाही, माझ्या हातून ती जेवत नाही खात नाही. सांग ना सगळं. मी एवढं सगळं करते ते कुणालाही दिसणार नाहीये पण जुळवून घेता येत नाही हे मात्र सांगता येईल. चांगला चहा घ्यायला आले होते मी पण ना माझी वेळ चुकली अगं. आता घे तो चहा तूच पी. आई ऐका तरी. वेळ माझी चुकली. काय मस्त चहा झालाय कुमुद. वा वा वा. काय झालं? आणि अगं तू मधुरा बरोबर चहा पिणार होतीस ना, झोपली का अजून? मी झोपेत होते. मी तिने जाग केलं असं खडखडून मला, चांगला चिमटा काढून जाग केलाय म्हणा चालेल मला. काय झालं? इतका मस्त चहा केलाय, इतक्या दिवसांनी तुझ्या हातचा चहा पितोय. हो हो एरवी मी कधी काही करतच नाही ना घरात, सगळं तुमच्या सुनबाई करतात. मी तर आयती बसून असते आणि खाते. पुरे सॉरी सॉरी नाही चुकलो म्हणा चुकलो तुम्ही तरी म्हणा. हो चुकलो. काय झालंय का एकदम असा का मूड तुझा एकदम? फोन आला होता सुनबाईंना, आयशीचा असणार. फोनवर सांगत होती अगं नाही नाही आईना ना आनंदीशी जुळवून घ्यायला काही जमत नाहीये.
जमत मला काहीही नाही आणि आनंदीशी जुळवून गेलं तर अजिबातच जमत नाही. ते सगळं तिच्या त्या आम्मा कटम्मा आजीला जमतं. बरोबर, आम्ही आडाणी ना, आम्ही काही शिकलेल्या नाही. आम्ही फक्त रांधा वाडा उष्टी काढा एवढंच करायचं. त्या अच्छ चष्मा सांभाळत ना पुस्तकं वाचत राहिली ना तरी तिला सगळं जमतं, मला काहीही जमत नाही. काय हे कुमुद, एका वाक्यावरनं कुठचं कुठे नाही असं सगळं. आणि हे बघ, काल आपल्याला नाही जमलं आनंदीला सांभाळायला, नाही की नाही? नाही तर नाही ना, जमेल हळूहळू. मी पण तिचीच री ओढा. पण प्रयत्न केला की नाही मी? हो, प्रयत्नच केला नसता आणि मला बोलला असतात ना तर मला चाललं असतं. प्रयत्न केला त्याचं पण कधीतरी कौतुक करा ना तुम्ही. तुम्हाला माहितीये तुमच्या या अशा वागण्यामुळे काय होतं? हा, जगाचं राहू दे. तुम्ही सुद्धा बोलायला लागलात ना की त्यांचं तेवढं फावतं, मग तेही बोलायला लागतात मला. तू समजून घे ना जरा, काय समजून घ्यायचंय प्रत्येक वेळी. बघतोयस ना रे परमेश्वरा, घरात काय चाललंय ते. तुझी पूजा जमते ना मला बाबा, तर तुझ्याही काही तक्रारी आहेत? गार घालायच्या मला नको आहे त्याच्या. तुमचा पण गार घाला. अग मला चाललं असतं.